हॅलो, हा कोण बोलतोय? कोण पाहिजे तुम्हाला? रामू, एक मिनिट थांबा. रामू, फोन आहे तुझा. माय फोन? हो, माय फ्रेंड ऑफ फोन. व्हेरी गुड, अमिताभ बच्चनचाच असणार. एक गप्रे, कोणतरी मारत्या बोलतोय. ओ माय गॉड, मारुतराव. हॅलो मारुतराव, कस का फोन काढली? हा फोन केला मित्र तू. हा कस का गाव खबर? बरं पाऊस पाणी अंदा फोन हो का? एकनाथराव पुन्हा सरपंच का? आमच्याकडे कस काय? हा काय कधी होय काय? बर नाही, ठीक आहे ठीक आहे. नाही हा ठेवू ठेवू लागत. फोन आपटतोस काय? फुकट आलाय का तो? रामू असा गप्प का? पचकला नाहीस नेहमी सारखा? काय वाईट खबर ऐकलीस का? म्हणली तर चांगली आहे, म्हणली तर वाईट आहे. काय खबर आहे ते तरी सांग. माझी आई मला इथं भेटायला यायला लागली. अरे वा, ही तर आनंदाची बातमी. त्या तुला तोंड पाडण्यासारखं काय झालं? तुला आनंद झाला नाही? आनंद झालाय हो, पण एक प्रॉब्लेम पण झालाय. हे बघ रामू, तुझ्या आईच्या राहण्याबद्दल तुला काळजी वाटते का? अजिबात काळजी करू नकोस. त्या आमच्या पाहुण्या म्हणून इथे राहतील. शिवाय तू सुद्धा घरचाच ना. तू इथे आल्यापासून तुझी आई पहिल्यांदा येते. तिची सगळी काळजी घेतली जाईल. पण मी तिला इथं कसं आणू शकतो शुभांगी ताई? का गावाकडं मी तिला माझ्याविषयी इतकं खोटं नाटक सांगितलंय. आता जर का ती इथं आली ना तर माझे पार तीन तेरा होऊन जाते ना. असं काय खोटं बोलाय, सांग तरी. तुम्हाला सगळं शिस्तीतच सांगतो. अहो, इतके वर्ष मी या घरात नोकरी करतोय. तेवढा बक्कळ मला पगार मिळतोय. बरं माझा खर्च काहीच नाही. मला एस एन नाही का काही नाही. मला केळोवेळी बोनस देते ते वेगळा, कमलेश भाऊ वेगळे पैसे देते ते वेगळे. अहो एवढा सगळा बक्कळ पैसा जमा झाला की मग मी गावाकडे जाताना मित्रांना, त्यांच्या घरच्यांना, आईसाठी, सगळ्यांसाठी मी खूप प्रेझेंट घेऊन जातो. आई मला म्हणली याचा तुझ्याकडे एवढा पैसा कुठं येतो राम? मी या घरात नोकर आहे हे सांगायची मला लाज वाटली. मी तिला म्हणलं मुंबईत माझा वेगळा उद्योग धंदा आहे, मला लय पैसे मिळते. माझ्याकडं बंगला आहे म्हणलं, गाडी आहे, नोकर चाकर आहेत. असं मी तिला. आणि मग आता हीच माझी श्रीमंती पाहिलं ती इथं येत असणार काय? अरे काय रे रामू, एवढं मोठं खोटं बोललास तू. आणि काय रे, तुझी आई नेहमी काय ना काहीतरी सांगत असते ना, तर ती तुला हे नाही बोलली? पचेल इतकंच खोटं बोलावं माणसाने? आता बंगला, गाडी, नोकर चाकर तू आणणार कुठून? हा शुभांगी ताई, काय करतोस रे? माझी चूक झाली हो एकदा, पुन्हा आयुष्यात मी खोटं बोलणार नाही. कमलेश भाऊ शपथ मी अजिबात. पण करायचं काय? मला 2 दिवस या बंगल्याचा मालक म्हणून राहू द्या. काय रे बाबा, एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलायचं म्हणजे खोट्यातून खोटं बाहेर पडत राहणार. आणि समज तुझी आई 2 दिवसात नाही गेली तर? नाही कशी जाणार? तिच्यात आणि कमलेश भाऊ मध्ये थोडा तरी डिफरन्स आहे का? नाही राम, नाही म्हणजे गावाकडे तिचं जीव लय गुंतलेलं आहे हो. ती लगेच दुसऱ्या दिवशी म्हणते की नाही पहा मला जायचं राम्या, मला जायचं. मी तिचं तिकीटच आणून ठेवणार आहे 2 दिवसानंतर. चण का हे बघ रामू, तू खूप वर्ष या घराची सेवा केलीस तर तुझी मदत करायला हवी. पण हे बघ, बाबांना कसं पटवायचं ते तू बघ. तुझ्या बापाचा माझा 36 चा आकडा आहे ना. काय तुमचे बाबा, तुमच्या बाबांना पटवायचं कसं? ते काय करायचं तू ठरव आणि मला सांग. शुभंगी ताई, लय चुपकार झाले होते. ठीक आहे ठीक आहे. मालक या बंगल्याचा मी मालक आणि आपले माल आपले मालक. काय फुकट मिळालं काय? फुकट म्हणजे माझं आहे, काय करेल? तोडा ना, मला काय घेणं आहे? तोडू मारायचं तर नीट मारा ना, असं एक पद्धत आहे काय? लहान मुलाला इंजिन घेऊन मारता येते. काय सकाळी सकाळी चेहरे बघायला लागतं.
मला सगळ्याच्या कॅमेरा तो डोकं दिसतो निर्लज्ज असतो काय नाही त्याला उगाच राहतो काय ते निर्लज्ज एवढं राहतोय परत सांगतो ए रामूचं मला काय कळत नाही काय इथे सकाळी बोलवलंय शी 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 मला काय नाही बोलवलं काय मला फक्त त्याने बोलवलंय काय सांगता काय तुमची गोष्ट वेगळी तुम्ही रिकाम टेकडे आहात माझं तसं नाहीये रामू 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 स्वतः कुठे गेलाय काय माहिती जाऊ दे ना हाय ना माहिती आला आला थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हियर या चहा घे काय रामू आज अगदी बॉलिवूड चहा बी पाचते एवढा नम्रपणा आदरातिथ्य कौतुक आमची विचार काय काय रामू टी पार्टी कशाबद्दल और टी पार्टी कसली माझ्याकडनं कसली आणि चहा पत्ती तुमची साखर तुमची पाणी तुमचं मी फक्त निमित्त आहे हा चहा घ्या तोंड गोड करा आणि माझी एक छोटीशी कडू समस्या आहे का रामू या घरातली सगळ्यात मोठी समस्या तू आहेस आणि तुला कसली समस्या आली आहे पगार वाढून हवा असणार दरवेळी पगार वाढून हवा ना की अशीच नाटकं करतो हा मालक या महिन्याचं अख्खं पगाराचं पाकिट तुमच्याकडेच ठेवा आपली काय हरकत नाही पण कसं आहे मी सध्या ज्या संकटात अडकलोय ना त्या संकटातून मला बाहेर येण्याचा मार्ग दाखवा काय रे रामू बाहेर कुठे लफडं वगैरे करून आल की काय हे मला अडकवू नको त्या ध्यान अडकव येणं सवय आहे काय बाहेर लफडी करतो काय लफडी करायची सवय नाही हो लफडी सोडवायची सवय ना तुम्हाला संकट म्हणजे माझी आई इथं यायला लागली आईला संकट म्हणतो काय वेगळाच काय अरे केवढी आनंदाची गोष्ट आहे अरे आणि आई तुझी केवढी महान आहे तू सारखा म्हणत नाही का माझी आई हे म्हणते माझी आई ते म्हणते एकदाच काय ते ऐकून घेतो ना आम्ही एखादा आडेमाडूस साक्षर होऊन जाईल नाही का काय अडाणी कोण काय अडाणी असं केलं राहत नाही अडाणी एखादा अडाणी माणूस साक्षर आण तुझ्या आईला आण तू काय त्याला शिवाय तो काय झालं तुझ्या आईला काय म्हणतो त्याला अडाणी म्हणतो ना तर हे तुझ्या आईला नाही बोललास अहो तुझ्या आईला आण असं म्हटलं मी तुझ्या आईला तू आण घराचा मालक म्हणून मी तिचं यथोचित स्वागत करेन बस यथोचित मालक झाला तुम्ही नाही म्हणजे अरे तू तुझ्या आईला घेऊन ये घराचा मालक म्हणून आम्ही दोघे तिचं स्वागत करू नाही आम्ही दोघं मरू देत या घराचा मालक कोण ते सांगा ती घराचा मालक कोण तू आण रे तुझ्या आईला घराचा मालक म्हणून हे स्वागत करतील तिचं काय कोणाचा कशात आनंद असतो खुश झाले माझी काळजी ती नाही हो माझी चिंता अशी सेपरेट आहे म्हणजे कसं मेल्या काळजी चिंता एकच उगाच काहीतरी शब्द वाढत बसतो काय चेहरा केला त्या सगळ्या देशाचं संकट याच्यावर आलंय तसं नाही हो मग कसं आहे माझ्या आईला मी सांगितलंय रामू तू आईशी खोटं बोल तो बोला की तुझी हिम्मत झालीच कशी म्हणून तुला सांगतो ना या खोट्याच्या संगती राहू नको माझ्याशी हाताचे खेळ करायला लागले का तुम्ही खोटे खोट अरे आपल्या शेजारी बंगल्यात नाही का खोटे अच्छा त्यांच्यावर राहू नको म्हटलं हा इकडे काम करतो ना संध्याकाळी तिकडे असतो ना मध्ये मध्ये मालक हे तर तिसरं आणखी नाही रडू नको रडण्यासारखं काय तर नाही रडत नाही केविल म्हणा झालं माझ्या आई माझं दैवत आहे आता तिच्या मनाला बरं वाटावं म्हणून बोललो ना मी हे अरे बाबा पण आता तुझी ह्यात आम्ही काय मदत करू मला नाही प्रॉब्लेम कसा आहे माहितीये का हे बघ माझा जर दुसरा बंगला असता ना तर मी तुला तिथे पाठवला असता की जा बाबा राह मजा कर ऐश कर ओ बंगलेश्वर तुमचा पहिला बंगला तरी कुठे आहे हा काय हा बंगला आपल्या मालकाचा आहे मालक कोण तुम्ही असं काय करतो आपल्या 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 मालकाचा आहे आपल्या मालकाचा तेच तेच म्हणतोय मी या बंगल्याचा मालक मला बनवा अरे मालक कोण आहे बघ ह्याना परत आता प्रश्न पडाय तुम्ही का काळजी करताय मी आहे ना मालक काय मी आहे ना मालक हा मालक मी आहे ना मालक मालक मला एवढी मदत करा मला या बंगल्याचा मालक बनवा हो माझ्या खाल्ल्या मिठाला जागा ना मला अजून कळत नाही मी याचं कोण मीठ खाल्लंय मालक कोण आहे का परत गोंधळले परत गोंधळले तुम्ही का काळजी करताय आय आम ना मी आहे ना इथे हजर तुम्ही कशाला काळजी करताय बंगल्याचा मालक असताना कोण बंगल्याचा मालक आहे बंगल्याचा मालक असताना तुम्ही का काळजी करताय अच्छा मग बंगल्याचा मालक मला मला बनवा ना मालक काय मूर्ख डोकं बिकं फिरलंय तुला मालक म्हणून आम्ही कुठे जाणार मग तुम्ही कुठं नाही जायचं एवढा निष्ठूर नाहीये मी तुम्ही अजिबात कुठं जायचं नाही तुम्ही ह्याच बंगल्यात माझ्या बरोबरच राहायचं माझा नोकर म्हणून एवढं उपकार करा मालक मालक कोण आहे याच्यात मला तेच कळत नाही माझ्या आईला शब्द दिलाय मालक मी
कमलेश भाऊ तुम्ही जाऊ नका बरं. नाही कसं आहे मी तुला प्रॉब्लेम काय सांगतो जरा या इकडे. काय काय हे बघा कसं असतं तिकडे बघा इकडे माझ्याकडे बघा पलीकडे बघा बघितलं हे कुठल्याही अँगलने हा मा हा हा नोकर वाटतो आणि मी कुठल्याही अँगलने नोकर वाटत नाही. इकडे बघ पटकन ऐकतो की म्हणजे नोकर कोण हाच ना साधा सर नोकर नाही कुठला नोकर सकाळी दूध पहिलं आलं ना पहिला अर्धा टोप पिणार त्यात पाणी टाकणं मग मालकाने देणार चोर चोरलेला मारलेला नोकर बघ मालक. अरे मालक कोण आहे इकडे तुम्हाला फायनल करायचंय नक्की वन टू का फोर करायचंय. फोर टू का एट पण करेन मी डिसिजन घ्यायचा घ्यायचंय वर चला डिस्कशन करूया चला. इथे आता मला कळलं पाहिजे आता मालक कोण आहे सांगतो ना तुम्हाला वर चला डिस्कशन वर कशाला इथे का थोबार का शिवलाय. नाही पण इथे इथे ना वर चला नको तुम्ही मला फसवतो वर गेलं इथे तुम्हाला नोकर म्हणून काम करायचं का नाही मग चला ना चला ताबडतोब एकदा डिस्कशन करून टाकू त्याचं मालक. अरे माझी समस्या रामू रामू मी तुझी मदत करे तू आमची इतकी वर्ष मदत केली आहे कसं का असे ना जेवण दिलंयस त्या अन्नाची शपथ आज मी तुला मदत करेन प्रॉमिस. स्वप्नाताई बोल सर काय करायचं. तुम्ही एक काम करा तुम्ही कधी माझी मोल करीन जेवण अन्न शपथ. ठीक आहे पण तुम्हाला जमल ना. तू एक काळजी करू नका इतकी वर्ष कॉलेजच्या कॉम्पिटिशन मध्ये मी बेस्ट ऍक्ट्रेस मिळवलंय आणि असा लाईव्ह परफॉर्मन्स करायला मिळाला ना तर मी जीवच होते त्या अभिनयात. ही बाई बहुतेक माझा माझ्या आईचा जीव घेते काय अभिनय करून काय नाही जीव लावून अभिनय करून काम करा म्हणजे असं म्हणजे आता तुम्ही काम करा आणि मी काय करतो मी पण काम असं करतो मी माझ्या आईला आणायला जातो. अरे पण जिजू आणि बाबा. माझी आई नेहमी म्हणायची लढ ड्राम्या लढ नाही तर आडवा तिडवा पड. अरे अगो बया 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 रामू अरे इतका मोठा बंगला आहे रे तुझा अक्षी डोळ दिपलं बघ माझ बघून आई आणि या सुटा बुटात अक्षी साहेबांनी दिसतोच बघ. आई तुला आवडला ना बंगलो मग कशेल करून टाकू मजी इकून टाकू का नग पर काय रे इतका मोठा बंगला घेतलास मला सांगितलंस का आणि काय रे गाडी घेतल्याचं मी कळवलं नाहीस आणि काय रे आपली चौथाची गाडी असताना एसटीनं गावाकडे येत होताच बाई रे. अग मला तुला असं सरप्राईज करायचं होत. ते काय असतंय चकित हा दणका द्यायचा होता आलो बाबा चक तू तू एसटीने आली मग. ओ माय गॉड माय गॉड माय गॉड मला आधी का नाही कळवलं मी गाडी पाठवली असतील तुला पाठवली असतील काय माहित बाबा पर झालो खरा चकित. पर काय रे कोणचा धंदा करीत होतास म्हणलास माग सांगितलं होतं तुला त्यांची फॅक्टरी आपली. अरे मग ती काढा इथं कशाला आला गावाकडे गोठ्यात आपल्याकडे सेन कमी होत वय सेन नाही ते काय असत आत्तार 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 भय त्याला इंग्रजी सेंट म्हणतात सेंट. काय रत्ताराच्या धंद्यात एवढा पैसा मिळतोय वय इंडियात नाही करत धंदा आपण फॉरेन फॉरेनला जातो माल सगळा आपला म्हणजे परदेश परदेश म्हणजे कसं आहे आता समजा इकडे इंग्लंड आहे त्याचे शेजारी समजा अमेरिका आहे अमेरिकेचे शेजारी समजा हिकडी आहे आय एस डी आहे पलीकडे एम बी बी एस आहे इकडं पी सी ओ नाक्या नाक्यावर अगो बया तिकडं धंदा इंडिया नो इंडिया. काय रे एवढं समज मला न विचारता केलंस तस लगीन बी केलंस का काय मला न विचारता काहीतरी काय आहे तुझं आपलं काय काय ही कोण अगं मन करीन आपली मन करीन गेट आउट गेट आउट गेट गेट आउट. पर काय रे एवढी तर मी टाकी मोल कर लिहिता आहे वय आणि तू तर एकटा राहतोस ना
अगं आई एवढा मोठा बंगला असला सात खोले किती तरी लोक आहेत आपल्याकडं. रोज सकाळी सगळ्या खोल्या झाडून पाहतो मी. तू कुणाकुणाकडे लक्ष ठेवणार एवढ्या सगळ्या गोंधळात नाही का? आणि तू पण काय वडाची साल पिंपळाला लावू लागली ही. कम ऑन यू स्टेप सेपरेट कॅबिनेट क्लब सभा इंग्लिश तिला नाही नोकर चाकर आहे त्यांना कळायला जरा जड जात. पण म्हणजे पर काय रे इतकं नोकर चाकर आहेत म्हणतोस पर एक भी नोकर कुठं दिसना तो एकदम कसे येते समोर आपला वचा काय या फॅन्स क्लब फॅन्स असं असतं जी इंग्लिश एवढं बोललं कुणीच येत नाही समोर. मग कुणी राहतच तेव्हा रामूची आई नमस्कार. हा नमस्कार. हो ही फुलं घ्या. आता यो कोण आणखी या घरचा माळी माळी येताना अंगणात कुठं बाग बगीचा दिसला नाही तो बगीचा तुमच्या मागच्या अंगाला आहे. हो तिथं नाही माग बंगल्याच्या माग. अगं आई शहरात असंच असतंय म्हणजे तुला रांगोळी पण मागच्याच अंगाला दिसल बंगल्याच्या. आई साहेब तुम्ही आराम करा आणि मस्त पैकी फ्रेश व्हा. शिव्या बिव्या देती का काय? आंघोळ पांघोळ करा. मम्मी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास ब्रेकफास्ट करते. बघ आता पुन्हा ती नाश्ता. ताई तुझी पोळी वर आहे. चला मी तुम्हाला पोहोचवते. कशाला माझी मी खमकी आहे मने वर पोहोचवते. वर घेऊन जाते म्हणली ती. नोकर काय करायची तेवढे मग. ए यू स्टँड अप. अगं समजलं का नाही काय म्हणतोय तो. अगं नोकर इतकं काय करायचं येड आणि आपलं तुझं. राम्या शिवधनुष्य उचलतोय तुझ्या कमरेचं धनुष्यबाण व्हायच्या अगोदर हे प्रकरण थांबव. आता आता तू कुठं प्रकरण सुरू झालंय? आता हे थांबवणं माझ्या हातात नाही वरच्या मालकाच्याच हातात आहे बाबा. अरे वरच्या मालकाच्याच हातात आहे ते. मालक आपले मालक कुठे गेले का? माझ्या आई दोन दिवस येणार आहे म्हणून घर सोडूनच निघून गेले काय? हा कोण आणखी? मला काय माहित. काय रे तुझं घर आणि तुझ्या घरात कोण घुसते तुला माहित नाही. अगं तसं नाही आई म्हणजे दिवसभर मी कामामध्ये एवढा बिझी असतो कोणाकोणा लक्षात ठेवायचं. कोण आहे तू? हा मी माळी कमलेश माझं नाव कमलेश माळी. कमलेश भाऊ अगं आई असं नाही माळी जरी असला तरी पण मनुष्य आहे ना तू. तुम्हाला माणूस की शिकवली ना. जिथं माणूस की शिंपडा तिथं झाड उगवते फुलं झाड म्हणजे त्याच्यात काय यमक आहे गुच्छ फुलांचा गुच्छ. मी स्वतः बोलवलंय फुलं तोडून आमच्या बागेतून घ्या. माझी 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 मग यो कसा म्हणतोय माझी बाग म्हणून करे हुंसणे काय फायसा नाही. वो काय व्हॉट इज द हॅपन वो काय मालूम आहे व्हॉट इज द नाही काय माहिती का. ऍक्च्युली मला असं म्हणायचं आहे की बाग तुमचीच आहे पण त्या बागेत काम मी करतो कष्ट मी करतो फुलं मी उमलवतो म्हणून ती म्हणून म्हटलं की आमची बाग आहे ना. परत असं म्हणणं का माझा राम्या इतका भोळा आहे सगळं माझं माझं म्हणून माझी जमीन म्हणाल. नाही मी तुमची माफी मागतो त्रिवार माफी मागतो मा साहेब. काय रे काय तू नक्की माळी आहेस का लगीन सांगणारा भटजी का का? नाही नाही काम मातीतली करतोस आणि भाषा इलाय ती बोलतोस म्हणून विचारलं. कसं आहे आई त्याच कसं आहे आई त्याच फार शिकलाय तो फार जबरदस्त शिकलाय म्हणजे फारच शिक्षण झालंय WWT कॉम पर्यंत शिकलाय तो. काय शिकलेला मनुष्य आहे ना मग भाषा सुद्धा थोडी तेवढं असं आहे ना ते. आणि कसं आहे आई ह्या शहरामध्ये मुंबई शहर म्हणजे कसं मजबुरी का नाम मुंबई म्हणतो ना आपण कसं आहे म्हणजे एवढा शिकल्या सवरलेला माणूस एवढा स्वच्छ दिसणारा माणूस पण म्हणजे कसं आहे आपल्याकडे असं काम करतो आणि माझ्या सारखा आडाणी नुसत्या चेकवर सह्या हानीत राहतो. असं पोरग तुझी दिष्टच काढाय पाहिजे बघ. हो काढाय काढायला पाहिजे ना. तू वर तयारी कर बरं मी आला मी ह्याला इंटरव्ह्यू देऊन येतो.
बघ रे साहेब काय सांगतात ते कमलेस इंट्रोडक्शन कमलेश भाऊ अरे करावं लागतं बाबा तुझ्यासाठी असं करावं लागतं. अरे इतके वर्ष तू माझी इतकी सेवा केलीस, तू मला एवढी मदत केलीस, पण मी केली की नाही तुला मदत, झालं की नाही माळी भाऊ? तुम्ही ग्रेट आहे बरं, फार ग्रेट आहे तुम्ही. पण तुम्हाला ह्या ड्रेस मध्ये पाहून कोणी असं म्हणणारच नाही बरं की तुम्हीच कमलेश भाऊ आहेत. अरे अरे गेटअपच असं आहे, तुझ्यासाठी मला तोंड काळं करायला लागलं बाबा. म्हणजे तोंड काळं म्हणजे मला तुझ्यासाठी हा गेटअप करावा लागला असं मला म्हणायचंय. भाऊ देव करो आणि तुमच्यावर अशीच वेळ येऊ, म्हणजे म्हणजे अशी माझ्यासारखी येळ येऊ आणि मी तुम्हाला अशी मदत करू. हो ना, कोण 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 बोंबलते, कोणाची कोण ओरडती भाई? माझ्या आई सारखा आवाज वाटतो जरा. आई सर? अरे आईच बोलवतीये, जा लवकर. आई तर आता वर गेली. वर म्हणजे तिकडे काय वर नाही गेली, वर गेली आणि वरून तुझ्या नावाने बोंबलते. जा, काय झालं आता नवीनच लपड. थांब, मी आता बागेत जाऊन काम करतो बाबा. आई हे आहे. अगं काय झालं काय तुला? ये अगं, ही काय झोपायची जागा आहे का? इथं कमर बसली अशी. अरे ये पाहिलं कोण? नमस्कार, मी गोपाळ माळी. आपलं या घरात स्वागत आहे.